नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रोटीप चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण जुन्या साडीपासून साध्या आणि सोप्या पद्धतीने सुंदर असा बेबी फ्रॉक शिवणार आहोत। मी येथे जुनी साडी घेतलेली आहे। ह्यामध्ये 6 ते 7, 4 ते 5 आणि 1 ते 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवून होतो। मी येथे 4 ते 5 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवून दाखवणार आहे। चला तर आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात। 4 ते 5 वर्षाच्या मुलीला फ्रॉक शिवणार आहोत। माप असं आहे, छाती घेर 24, कमर घेर 22, बॉडीची उंची 10, पूर्ण उंची 24, शोल्डर 4.5, बाही 4 आणि दंडघेर 6। आता आपण बॉडीची उंची काढूया। पुढचा भाग, बॉडीची उंची 10 आहे म्हणून मी 10.5 घेतले। शोल्डर 4.5 आहे, 4.5 घेतले इथे, म्हणून 5, 4.5 घेतले। ही रेषा जोडली। छाती 24 आहे म्हणून हे 7.5 घेतले। इथं मी 7 घेतले, हे जोडायचं। भाग हा रेषेबरोबर थोडासा, तर गळा मी 2.25 घेतला आहे। पुढचा गळा 3 इंच घेतला आहे। हा झाला आपला, इथून 1.25 इंच आणि ही रेष याला जोडायची। हा झाला आपला पुढचा भाग। मागच्या भागासाठी आपण काज बटन पट्टीसाठी 1 इंच सोडूया। हाच भाग ठेवूया। बघता आपण गळा फक्त इथून 1.5 इंच घेऊया। हा आकार थोडा बाहेरून, डबल कापड घेतले, उंची पूर्ण उंची वजा बॉडीची उंची, पूर्ण उंची 24, बॉडीची उंची 10, 14 आणि शिलाईसाठी 1 इंच 15। इथून हे मी 16 इंच घेतले। मी 20 पर्यंत घेर घेतले। आता असाच 20 चा पण हे 5 इंच घेतले, इथून 4 इंच। इथून हे 5 इंच, तर हे जोडूया आपण। इथून एक बाहेरून हा बाहेचा आकार देऊया। दोन वेगवेगळ्या बाही काढणार आहे।
खायची. त्याच्याप्रमाणेच एक काढून घेऊ. ¿Cuánto le
दाखवत असही केलं दाखवायचं.